सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। रस्त्यावरून जाणाऱ्या वृद्धाला चक्कर आल्याने ते खाली पडले, मात्र फळवाले पोलीस आणि होमगार्डच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्राण वाचले। पाहूयात सविस्तर बातमी। सध्या साताऱ्यात उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे। त्यातच लॉकडाऊन असल्याने नागरिकांनी घरातच राहावे असे आवाहन करण्यात आले होते, मात्र या आवाहनाला न जमानता एका ज्येष्ठ नागरिकाने घराबाहेर पाऊल टाकले। ते बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आले असताना त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले। यावेळी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या आंबे विक्रेत्याने प्रसंगावधान राखत त्यांना उठवले आणि पाणी पाजले। तोपर्यंत पोलीस आणि होमगार्डही मदतीसाठी धावून आले। या सर्वांच्या मदतीने त्यांना मदत करीत त्यांच्या घरच्यांना बोलावण्यात आले व घरी पाठवण्यात आले। सध्या लॉकडाऊन आहे, तसेच रखरखीत ऊनही आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये, कारण त्यांना प्रत्येक वेळी मदत मिळेलच असे नाही, त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। संतोष यशवंत खरात, राहणार सांगली सांगलवाडी। मी इथे बॉम्बे रेस्टॉरंटला आंब्याचा व्यापार करतोय, गेले 4-5 वर्ष झालं हा या जागेवर बसतोय, आणि 50-60 वर्षाचे आजोबा आले आणि त्यांना गाडीवरून जाताना चक्कर आली, मग त्यांना उचलून मी साईडला घेतलं। साईडला घेतल्यावर त्यांना पाणी वगैरे दिलं, पाणी पाजलं, मग त्यांच्या नातेवाईकांना बोलवून घेतलं, त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला, आणि माझ्यामुळे त्या आजोबांचा आज प्राण वाचला। मी आज कोणाला तरी मदत केली, मला आनंद या गोष्टीचा वाटतो आहे, माझ्यामुळे त्यांचा प्राण वाचला, तेच मला आनंद आहे, यातच आनंद आहे। या कोरोनाच्या काळात वयस्कर लोकांना घराबाहेर लावू नये, आणि कोरोनाच्या काळात स्वतःची काळजी घ्यावी, आणि प्रौढ व्यक्तींना घराबाहेर सोडू नये, आणि प्रत्येकानं घरीच राहावं आणि सुरक्षित राहावं, हीच इच्छा आहे। रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।